मला पण आवडेल दोन दिवसासाठी जायला. आणि त्यांच्याबरोबर ते फाईट आणि एक इट्स अ गुड, इट्स अ फन, इट्स अन ॲक्टिव्हिटी ऑफ युअर बॉडी. बट मी आणि शिव आम्ही खूप भेटत राहतो, या वी हॅव अ गुड बॉन्ड. अँड ते होतं, मी आधीपासूनच सांगितलं की शिवबरोबर मला ते ॲज अ बडी बडी त्याचं नेचर आणि ते वाईब आमचं आहे. माझं नशीब चकाचौंध होईल. गाणं तर तसंच कोरिओग्राफ करतात की लोकांना पण ते पटणं पाहिजे, ते यू शूड कनेक्ट विथ द ऑडियन्स. तेव्हा मला गणेश आचार्य सांगे की ना स्वतःला बघ ताकी तुला कळेल की तुला काय करायचं आणि काय एक्सप्रेशन द्यायचं. बिग बॉसमध्ये प्रेम दिलं आहे, पूर्ण महाराष्ट्र माझ्यासाठी फाईट करत होती, प्लीज माझ्या गाण्यासाठी पण फाईट करा आणि त्याला खूप प्रेम द्या. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये जिनी राडा घातला होता आणि जिने तिच्या डान्सच्या अदांनी सगळ्यांना घायाळ केलेलं, तीच एक मस्त आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि डान्सर राडामधून पुन्हा एकदा राडा घालायला येते हीना पांचाल. हॅलो, चांगलं डिस्क्रिप्शन दिलं आहे हा माझ्या बाबतीत, थँक्यू त्याच्यासाठी. ऑब्व्हियसली आता ह्या राडामध्ये मी जे राडा घातलं आहे ते पण गणेश आचार्याबरोबर, ते तुम्ही बघा प्लीज आणि त्याचं खूप प्रेम द्या. इतकं प्रेम द्या की मला पण असं वाटायला पाहिजे की ओ वाव थँक्यू व्हेरी मच, इतकं तुम्ही मला बिग बॉसमध्ये प्रेम दिलं आहे. पूर्ण महाराष्ट्र माझ्यासाठी फाईट करत होती, प्लीज माझ्या गाण्यासाठी पण फाईट करा आणि त्याला खूप प्रेम द्या. आम्ही तुला बिग बॉसमध्ये तर डान्स करताना पाहिलंच आहे, वेगवेगळे फॉर्म्स तू दाखवायचेस त्याच्यामध्ये करून, पण आता हे आयटम सॉंग आहे आणि तुला गणेश आचार्य सरांसोबत काम करायला मिळालं आहे, त्यांच्याकडून हे गाणं कोरिओग्राफ झालेलं आहे, त्यांनी फुलवाताई आहे ते, सो त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता आणि काय काय छान वेगळं तुला शिकायला काय मिळालं त्यांच्याकडून? मी आधी कधी सरांनी मला सांगितलं, मी जेव्हा पण गाणं करायची शूट झाल्यानंतर मी मॉनिटरमध्ये कधी जाऊन बघायची नाही, तेव्हा मला गणेश आचार्य सांगे की ना स्वतःला बघ ताकी तुला कळेल की तुला काय करायचं आणि काय एक्सप्रेशन द्यायचं. त्यांनी मला हे शिकवलं करून की त्यांच्याबरोबर डान्स करणं आणि ते लेजेंड, त्यांचे एक्सप्रेशन्स हाय लेवल अँड एनर्जीज हाय लेवल, व्हायब्रेशनज हाय लेवल, ते आय लिटरली फेल्ट इट. म्हणजे मी करताना मला लिटरली इतकं फील झालं की मी पण त्या लेवलवर कसं पोहोचायचं, त्याच्यासाठी किती मेहनत करायची. मी रिहर्सल्स केली, ऑब्व्हियसली वी डू अ बॅकग्राऊंड चेक ऑल्सो ऑफ बॅकग्राऊंड थिंग, वी वर्कआउट, वी डू अ होमवर्क ऑफ डुईंग रिहर्सल्स. दोन दिवस रिहर्सल्स केलं कारण की मला पाहिजे होतं की चांगलं व्हायला पाहिजे अँड इट शूड लुक टर्न आउट टू बी. पण हे गाणं आमचं 2 वर्षानंतर आलं आहे कारण की आम्ही कोविडच्या आधी केलं होतं हे गाणं फेब्रुवारीमध्ये आणि नंतर कोविडमुळे काहीच झालं नाही. सो आय विश दॅट की तुम्हाला सगळ्यांना हे गाणं खूप आवडेल, खूप आवडेल आणि तुमचं इतकं प्रेम भेटेल की माझं नशीब चकाचौंध होईल, फडफडेल. बरं, पण गाणं तर भारी आहे, पण कधीतरी आपल्याला असं वाटतं ना की एखादी स्टेप बघितल्या असं वाटतं की ओ शिट हे नाही मला जमू नाही शकणार, असं तुला कोणत्या स्टेपच्या बाबतीत वाटलं का? नाही, कारण की गणेश आचार्याचे हुक स्टेप्स वगैरे खूप सोपं असतं आणि खूप डिसेंट असतं कारण की ते कोणीही करू शकतात. इट इज व्हेरी, कारण की गाणं तर तसंच कोरिओग्राफ करतात की लोकांना पण ते पटणं पाहिजे, ते यू शूड कनेक्ट विथ द ऑडियन्स. सो आय होप आय हॅव कनेक्टेड विथ यू व्हेरी वेल अँड यू कनेक्ट विथ मी व्हेरी वेल सो दॅट वी मेक अ हाऊस व्हेरी वेल. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. तुझ्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काही सांगू शकशील, काही आवडेल रिव्हील करायला? त्यानंतर अजून एक गणेश आचार्य गाणं केलं आहे, आय एम शुअर आय विल बी डुईंग, बट ते हिंदीमध्ये आहे, ते नफीसा मूवी आहे. सो आय एम एक्सपेक्टिंग बाय डिसेंबर इट शुड रिलीज. छान, आणि तुला सगळेजण तर आधीपासून ओळखतातच, पण मला असं वाटतं की मराठी बिग बॉसमुळे तुझ्या काय म्हणतात एक पॉप्युलॅरिटी असते त्याच्यामध्ये जास्त भर पडली असं मला वाटतं. सो आता सीझन 4 लवकरच येणार आहे, सगळीकडे खूप हवा आहे त्याची. सो मला तुला विचारायला आवडेल की तुला त्याच्यामध्ये परत जायला आवडेल का? ऑफकोर्स परत तर जाता येणार नाही, पण जर का असं तुला विचारलं तर तुला आवडेल का परत जायला? गेस्ट अपिअरन्स असतं ना 2 दिवसासाठी, मसाज घ्यायला जाते मी तिकडे. ते बीबी हाऊसचं काहीतरी आमच्या ह्याच्यात पण आले होते स्मिता आणि हे सगळे, तर ऑब्व्हियसली मला पण आवडेल 2 दिवसासाठी जायला आणि त्यांच्याबरोबर ते फाईट आणि एक इट्स अ गुड, इट्स अ फन, इट्स अन ॲक्टिव्हिटी ऑफ युअर बॉडी अँड युअर माइंड, सगळी गोष्ट असं
your eyes open that you are into something and you have to do something. So yeah, I'm very, I would enjoy to be a part of it again. तुला कोणा सोबत जायला आवडेल? तुझी मैत्रिणजी वीणा, तुझी फ्रेंड ठाकरे, शिव ठाकरे. And Veena is a friend, but then she has her own life. She stays in Ulasnagar, so it's no. But me and Shiv, आम्ही खूप भेटत राहतो. Yeah, we have a good bond and ते होतं. मी आधीपासूनच सांगितलं की शिव बरोबर मला ते ॲज अ बडी बडी, त्याचं नेचर आणि ते वाईब आमचं आहे. वी आर बोथ डाऊन टू अर्थ अँड वी बोथ लव टू एन्जॉय वर्किंग. आमच्यासाठी फक्त काम कामच इम्पॉर्टंट, आणखी काहीच इम्पॉर्टंट नाही. थँक्यू सो मच. आणि हा हे गाणं सगळीकडे वाजणार आहे आणि राडा घालणार आहे राडा घालणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि जाता जाता सगळ्या तुझ्या फॅन्सना काय सांगशील? आता तर सध्या मी सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी सांगेल. अँड गॉड गणेशजी आपल्या बाप्पा आपल्या सगळ्यांना ब्लेसिंग्स द्यायला पाहिजे फॉर द रेस्ट ऑफ द लाईफ. नाव नो मोर कोविड, नो मोर एनी काइंड ऑफ प्लेग ऑर एनीथिंग. आय विश दॅट एव्हरीबडी लिव्ह अ पीसफुल अँड अ स्ट्रेसफुल, लाईक स्ट्रेसलेस लाईफ, टू बी व्हेरी फ्रँक. थँक्यू सो मच अँड विश ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. असे कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.